आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. महाराष्ट्राच्या राजकीय तज्ञांचे अंदाज चुकवणारा, राजकीय विश्लेषकांच्या नजरा आसमानाकडे जाणारा आज हा सोलापुरातला मेळावा, महाराष्ट्रातल्या राजकारणाची गणित बदलणारा हा मेळावा आहे. प्रकाश आंबेडकर उभे नाहीत, ते आपले बाप उभा आहे. अरे ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिला, जर बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला नसता, तर हा गोपीचंद पाळकर सोलापुरात व्यासपीठावरती बोलू शकला नसता. बाबासाहेब आंबेडकर नावाचा माणूस जर या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला असता, तर हे महाराष्ट्रामध्ये जेवढे राजकर्ते झाले ते राजकर्ते जन्माला येऊ शकले नसते. माग वंचित आघाडीची निर्मिती कशासाठी आहे? माननीय प्रकाश आंबेडकर आणि ओबीसी साहेबांनी जी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती केलेली आहे, ती निर्मिती कशासाठी मित्रांनो? अरे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, या तत्वावरती वंचित आघाडीची निर्मिती आहे. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या माझ्या बहुजन समाजाला अपील करतोय, राज्यातल्या बहुजन समाजाला अपील करतोय, मग त्या मराठ्यांच्या पोरांना माझा हात जोडून सांगणार आहे, अरे बाबा नो, वंचित आघाडी किया आणि नेते व्हायची संधी वंचित आघाडीमध्ये आहे, तुम्ही वंचित आघाडीमध्ये या. काय लोकांना वाटतं की बाळासाहेबांची वंचित आघाडी म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट समाजाची वंचित आघाडी आहे? अरे नाही मित्रांनो, मराठा समाजाला बौद्ध सांबार कुंभार ढोर नावी साळी तेली गोष्टी वंजाली हटगर धनगर सरगर रामोशी वडार बेडर मुसलमान लिंगायत परीट गडची टवरी माकरवाला कुंजाचा बोलगा लोणाऱ्याचा बोलगा दुर्गाचा बोलगा कोळ्याचा बोलगा यांच्या सगळ्यांच्यासाठी ही वंचित आघाडी आहे. वंचित आघाडीला जात ऐका हो, ऐका सगळे हात वर करून सांगा, वंचित आघाडीला धर्म ऐका हो. अरे आमच्या बापाचा अपमान केला, आमच्या आजोबाचा अपमान केला, आमच्या आजोबाचा अपमान केला, आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्ही आम्ही इथं आलो आहे. बरोबर का चुकीचा आहे? मुसलमानांना भीती घालायची काँग्रेसनं वापरून घ्यायचं, दलितांना भीती घालायची काँग्रेसनं वापरून घ्यायचं. अरे आता आमचा झेंडा असेल, दांडा आमचा असेल आणि नेता आमचा असेल, बरोबर ना? मग सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे. अरे ही निवडणूक माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधातली ही निवडणूक नाही, ही निवडणूक सिद्धेश्वर महाराजांच्या विरोधातली निवडणूक नाही. ते विषय आपल्यासाठी महत्वाचे नाहीत मित्रांनो. आपली निवडणूक गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला सन्मान मिळवून देण्यासाठी ही निवडणूक आहे. गावगाड्यातल्या करपलेल्या चेहऱ्यावरती हास्य उमटवण्यासाठीची ही निवडणूक आहे. गावगाड्यातल्या माणसाला सरकारची योजना पोहोचवण्यासाठीची ही निवडणूक आहे. ही निवडणूक कुठल्या व्यक्तीच्या विरोधामधली निवडणूक नाही मित्रांनो, ही विचाराच्या विरोधातली निवडणूक आहे. म्हणून प्रकाश आंबेडकरांचं मी लाख लाख धन्यवाद देतो, तुम्हाला आभार मानतो. अरे आमच्या सारख्या अनेक लाखो तरुणांना बाबासाहेबांच्या वारसाला मतदान करण्याची संधी मिळते आहे. सोलापूरवाल्यांनो तुम्ही नसीबवान आहात, नसीबवान आहात तुम्ही. प्रकाशजी आंबेडकर इथं उभा राहिलेला आहे. प्रकाशजी आंबेडकरांचा जर पराभव झाला
तर पुढच्या 70 वर्ष तुम्हाला कोणीही तुमची माती उचलायची बाहेर आणणार नाही. प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला तर त्यांची चूल पेटायची बंद होत नाही, पण या महाराष्ट्रातली जी लोक थोडं लावून बसले की आता कोणतरी आपला नेता आलेला आहे आणि त्या नेत्याचा 2 ते 3 लाखाच्या फरकानं विजय करणं हे सोलापूर जनतेच्या लोकांचं काम आहे. कराल की नाही विजय? कराल की नाही विजय? हात वर करू सगळ्यासाठी. मेळावाना मित्रांना माझी विनंती आहे, सगळे हात मोठ बांधून सांगा. अरे ही निवडणूक आपल्या अस्मितेची निवडणूक आहे. ज्या लोकांनी आपल्याला आजपर्यंत वापरून घेतलं त्या लोकांना आता आपण वापरून घ्यायची वेळ आलेली आहे. ज्या लोकांनी आजपर्यंत आपल्याला मतासाठी वापर करून घेतला त्या लोकांनी आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्या प्रस्थापित पार्ट्यांना मला सांगायचं अरे आम्ही तुम्हाला मतदान दिलं, तुम्ही आता आम्हाला मतदान द्या. मी स्वतः सांगली मधून निवडणूक लढवतोय, 2 लाखाच्या फरकाने मी स्वतः निवडून येणार आहे. जय भीम, जय भीम, जय भारत. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.